सुवर्णभिशीच्या माध्यमातून एका सराफानं शेकडो नागरिकांना गंडा घातल्याची घटना उघड करवीर तालुक्यातील बालिंगे इथल्या अंबिका ज्वेलर्सच्या संदीप उर्फ सतीश पोवाळकरनं परिसरातील लोकांकडून सुवर्णभिशीद्वारे जमा केलेले सुमारे नऊ ते दहा कोटी रुपये घेऊन पलायन केल्यानं एकच खळबळ उडाली आहे अनेक कष्टकरी श्रमिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांनी पोटाला चिमटा घेऊन पई पई साठवलेले हो पैसे गेल्यामुळं अनेकांच्या डोळ्यात अश्रुत करवी तालुक्यातील बालिंगे गावात अंबिका ज्वेलर्स या नावानं आठ ते दहा वर्षापासून सराफी दुकान होतं संदीप उर्फ सतीश पोवाळकर हा दोनवडेचा तरुण सराफी व्यवसाय करायचा त्याचा नातेवाईक अमोल पोवार त्याला मदत करत होता परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन करून संदीप उर्फ सतीश पोवाळकरनं भिशी योजना सुरू केली वर्षभर नागरिकांकडून पिग्मी स्वरूपात पैसे जमा करायचे आणि वर्ष झाल्यानंतर आकर्षक परतावा द्यायचा या पद्धतीमुळं बालिंगे गावाबरोबरच नागदेववाडी पाडळी कोगे दोनवडे शिंगणापूर हणमंतवाडी लक्षतीर्थ वसाहत परिसरातील शेकडो नागरिकांनी अंबिका ज्वेलर्समध्ये दररोज भिशी भरायला सुरुवात केली पिग्मी धारकांचा विश्वास संपादन करून सतीशनं सुवर्ण ठेव योजना सुरू केली ठेवीचा कालावधी पूर्ण झाला की सुवर्ण ठेव योजनेत रक्कम गुंतवा आणि लाखो रुपयांच्या ठेवी जमा झाल्या अनेक व्यापारी टपरीवाले रिक्षा चालक भाजी विक्रेते मोलकर्णी यांच्या बरोबरच काही श्रीमंतांनीही सतीश कडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली शिवाय कमी व्याज दरात सतीश सोने तारण कर्ज द्यायचा त्यातून अनेकांनी त्याच्याकडं सोनं ठेवून कर्ज घेतले मात्र पंधरा दिवसापूर्वी अचानक सतीश पोवाळकर दुकानाला कुलूप लावला आणि गायब झाला गेले आठ दिवस दुकान बंद असल्यानं ना, नागरिकांनी त्याचा शोध सुरू केला पण कुटुंबियांसह सतीश पोवाळकर पळून गेल्याचं उघडकीस आलं त्यामुळं पोवाळकरकडं गुंतवणूक केलेल्या नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे पोवाळकरचा नातेवाईक अमोल पवारचं पन्हाळा तालुक्यातील सातारडे इथलं घरही बंद आहे पोवाळकरनं कणेरकर नगरमध्येही घर घेतलंय तेही बंद असून गेल्या दिवसापासून ठाव ठिकाणा लागत प्रचंड हवालदिल झालेत पोवाळकरनं फसवणूक केलेला आकडा नऊ ते दहा कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे गावातील श्री अंबिका जुलुसी या नावाने सोने दुकान काढून लोकांच्याकडून सुवर्ण ठेव योजनेमार्फत बरेच व्यापारी शेतकरी व मोलमजूर यांच्याकडून गुण पैसे गोळा करून सतीश उर्फ संदीप सकाराम पवाळकर राहणार दोनवडे हा व्यक्ती बऱ्याच लोकांचे पैसे घेऊन साधारणत सात ते आठ कोट रुपयाचा फ्रॉड करून पळून गेलेला आहे आणि सदर तक्रार मी स्वतः माझ्या नावे करवीर डिव्हिजन यांच्याकडे घेऊन गेलो असता माझी कुठलीही दखल घेतलेली नाही ती बालिंग्यामध्ये रवायसून भाजी विक्रेते करते त्यातून मी चार वर्ष तीन लाख हजार साठवले असून काढले नाहीयेत माझ्या घराच्या योजनेसाठी मी साठवलेले तर हे आम्हाला मिळाले नाही आता त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सरकारकडून पाहिजे नाही पोलिसांनी सतीश ह्या ह्याच होणारा का ज्वलर्स तिथं आम्ही ठेवला असून विश्वासात ठेवले खरं आम्हाला त्याचा आता या प्रकरणी काही गुंतवणूकदारांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकट्या दुसऱ्याची तक्रार घेता येणार नाही सर्वांनी एकत्र येऊन तक्रार द्या असं पोलिसांनी सांगितल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे कष्टकरी आणि श्रमिकांनी पैपई करून जमा केलेल्या पैशांची फसवणूक झाल्यामुळं गुंतवणूकदारांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष घालून पोवाळकर आणि त्याच्या साथीदाराला तातडीनं गजाड करावं आणि गोरगरिबांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी होतीये